आमदार हरिभाऊ बागडे यांच्या पुढाकारातून फुलंब्री तालुक्यात चौदा कोटीच्या विविध विकास कामांचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रविवार रोजी उद्घाटन करण्यात आले फुलंबरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बागडे यांच्या प्रयत्नाने या विकास कामांसाठी सुमारे चौदा कोटी रुपये मंजूर करण्यात आले फुलंब्री तालुक्यातील लहाण्याची वाडी येथे रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे या रस्त्याची दुरुस्तीची मागणी नागरिक करीत होते त्यामुळे राहण्याची वाडी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे सहा किमी रस्त्यासाठी सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले फुलंब्री शहरालगत पानवाडी रस्त्यावर असणाऱ्या फुलमस्ता नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पाऊस पडल्यानंतर दळणवळण व वाहतूक व्यवस्थापक होत होती त्यामुळे या पुलासाठी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मंजूर करण्यात आले तालुक्यातील जिल्हा महामार्गावर मसला या दीड किलोमीटर अंतर असणाऱ्या रस्त्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस वाहेगाव या रस्त्यासाठी अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते त्यामुळे या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी मागणी मोठ्या प्रमाणात वाहनधारक व शेतकरी करत होते वाढती मागणी लक्ष लक्षात घेता या चार किलोमीटर रस्त्यासाठी तीन कोटी पासष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आले असे एकूण चार विविध विकास कामांसाठी सुमारे चौदा कोटी रुपयाचा निधी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला नंदकुमार हापत एआय न्यूज फुलंबरी